बच्चों, अभी हम रहस्य पाठ का स्पष्टीकरण देखेंगे। ये स्पष्टीकरण में आपको हमारी मातृभाषा में मतलब मराठी में समझाऊंगी। पण तो खूप हुशार असतो, त्याच्या मामाकडे डिजिटल कॅमेरा असतो आणि मामा अगदी बढाई सडाई मारून सांगतो की हा जो कॅमेरा आहे ना, त्याचा फ्लॅश लाईट जरी बंद असला रात्री, तरी सुद्धा तो रात्रीचं सुद्धा चित्र, जे रात्रीचं सुद्धा चालतो, रात्रीचे सुद्धा फोटो तो व्यवस्थित क्लिक करतो। बर का मुलांनो? मग काय होत? मग आर्यनच्या डोक्यात ट्यूब पेटते। मग तो मामाचे फोटो काढतो, त्या दिवशी मामाकडनं तो कॅमेरा घेतो, गोडगोड बोलून मामाचे फोटो काढतो, त्याच्यानंतर मामीचे फोटो काढतो, कनिष्का त्याची जी बहीण असते, मामाची जी मुलगी असते, तिच्यासोबत फोटो काढतो आणि तो कॅमेरा आपल्याजवळ ठेवून देतो। आणि तो कनिष्काला सांगतो, तुला एक गंमत सांगू कनिष्का, मी काल रात्री त्या जुन्या हवेलीमध्ये गेलो होतो, तिथे काय घडलं हे तो सगळं कनिष्काला सांगतो आणि तिला त्याच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतो। आणि मग ते दोघं रात्री काय करतात, कोणाचंही लक्ष नसताना, सगळेच शांततेत झोपलेले असताना तिकडनं जातात आणि त्या हवेलीमध्ये जातात। त्या हवेलीमध्ये गेल्यानंतर पुन्हा परत तो वरती चढतो, हातात कॅमेरा घेतो, त्या सगळ्या डाकूंचे फोटो काढतो, म्हणजे त्याच्या माणसं जी बसलेली होती तिथे त्यांचे फोटो काढतो आणि परत खाली उतरतो। आणि मग तो काय करतो, तालुक्याच्या गावाला जातो, म्हणजे दुसऱ्या गावात जातो, त्याने जे काढलेले फोटो आहेत त्याच्या तस्वीरी घेतो, म्हणजे त्या फोटोची कॉपी घेतो आणि दुसऱ्या दिवशी मामाला दाखवतो। मग काय होतं, मग तो ते सगळे फोटो घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जातो। पोलीस काकांना ते सगळे फोटो दाखवतो, म्हणतो बघा बघा त्या हवेली मध्ये हे लोक बसतात आणि असं असं करतात। मग ते पोलीस त्यांना म्हणतात, अरे वा शाबास आर्यन, शाबास कनिष्का, तुम्ही तर खूप मोठ्या डाकूंना पकडून दिलं। आता मी तुम्हाला सांगते त्या पोलीस काकांनी काय केलं। त्या पोलीस काकांनी त्याच दिवशी रात्री त्या सगळ्या डाकूंना आर्यन थ्रू पकडलो। आर्यनचं नाव राष्ट्रपती भवनापर्यंत गेलं आणि आर्यन आणि कनिष्काला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पुरस्कार मिळणार आहे।